जय शिवराय. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वाच्या अशा विषयाबद्दल माहिती घेणार आहोत, तो म्हणजे शेतजमिनीचं जुनं रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड कसं करायचं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 1880 पासूनचं आपल्या जमिनीचं जे जुने फेरफार असतील, कढईपत्रक असेल किंवा सिटी सर्व्हेच्या संबंधातील जी काही वेगवेगळी कागदपत्रं आहेत, ही कागदपत्रं कशाप्रकारे डाउनलोड करायची ही माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला महाभूमीच्या जे काही वेबसाईट आहे, महाभूमीचं जे पोर्टल आहे, या पोर्टलवरती जाऊनसुद्धा आपण या जुन्या रेकॉर्डच्या पोर्टलवरती येऊ शकता. किंवा आपण जर पाहिलं तर आपले फेरफार पाहण्यासाठी जे आपली चावडीचं पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, या आपल्या चावडीच्या पोर्टलवरती सुद्धा जुनं रेकॉर्ड पहा, याच्यावरती एक आपण त्या ठिकाणी टॅप देण्यात आलेला आहे. किंवा आपण सिम्पली गुगलमध्ये आपले भुले नावाचं एक सर्च करून सुद्धा आपण या वेबसाईटवरती येऊ शकता. याची डायरेक्ट लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. आपले भुले सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता ई रेकॉर्ड नावाचा आपल्याला या ठिकाणी सर्च दाखवला जात आहे. आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती आपल्याला यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला लॉग इन करण्यासाठी जे ऑप्शन दिलेले आहे, ज्याच्यामध्ये युजर आय डी पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. पण सध्या आपल्याकडे समजा लॉग इन आय डी पासवर्ड नसेल, आपण यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर या ठिकाणी आपल्याला पहिलं न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिलं नाव, मधलं नाव, लास्ट नाव, याच्यानंतर जेंडर मेल फिमेल, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, याच्यानंतर आपलं ऑक्युपेशन काय आहे, बिझनेस सर्व्हिस ऑदर जे काय असेल ते टाकायचे, मेल आय डी द्यायचं आहे, आपली जन्मतारीख याच्यामध्ये द्यायची आहे, त्याच्यानंतर ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे, आपला जसं की घराचा नंबर असेल किंवा जवळचा लँडमार्क असेल, पिनकोड, ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे. याच्यानंतर आपल्याला एक लॉग इन आय डी ठेवायचा आहे. जो लॉग इन आय डी आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे तो आपण या ठिकाणी ठेवून सर्च करू शकता, तुम्हाला जो काही ठेवायचा असेल तो, आणि तो जर अवेलेबल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबिलिटी सर्चमध्ये सर्च करायचं आहे. या ठिकाणी चेक अवेलेबिलिटी केल्यानंतर आपल्याला ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे ऑलरेडी हा वापरलेला असं सांगितलं जात आहे. आता समजा आपण याला परत चेंज केला काही त्याच्यामध्ये बदल आणि तो जर उपलब्ध असेल तर आपल्याला डायरेक्टली पासवर्ड ठेवण्यासाठी जे ऑप्शन येईल याच्यामध्ये आपल्याला एक पासवर्ड ठेवायचा आहे. याच्यामध्ये आता आपण पाहू शकता एक कॅपिटल लेटर, त्याच्यानंतर स्मॉल लेटर, ॲट द रेट वन आणि एक्स वाय झेड असं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ आपण जर पासवर्ड ठेवणार असाल तर आपण सुद्धा असा काही पासवर्ड ठेवू शकता. तर समजा याच्यामध्ये उदाहरणार्थ मी टाकले कॅपिटल पी आर ए बी एच ए, परत ॲट द रेटचं सिम्बॉल आणि 1 2 3 4 असे नंबर या ठिकाणी, किंवा काही आपल्याला जो हवा असेल तो पासवर्ड याच्यामध्ये ठेवू शकता, ज्याच्यामध्ये आपल्या नावाचं पहिले लेटर कॅपिटल, ॲट द रेट किंवा कुठला एक आता सिम्बॉल, एक लेटर ज्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर काही ठेवायचं असेल तर ठेवू शकता, किंवा फक्त ॲट द रेट किंवा सिम्बॉल टाकून नंबर ठेवू शकता. याच्यानंतर एक सिक्रेट क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर ड्रायव्हर लायसन नंबर, ड्रायव्हिंग लायसन नंबर, किंवा फेवरेट प्लेस काय जे असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे, किंवा आपल्या वडिलाचं मधलं नाव काय जे असेल, किंवा आपल्या आवडत्या पशूचं नाव, किंवा जे काही प्रश्न तुम्हाला यातनं सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी एक अँसर द्यायचं आहे, जे अँसर आपल्याला पुढं जर आपलं पासवर्ड विसरला तर त्यावेळेस आपल्याला लागणार आहे तो लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर हा एक कॅप्चा कोड आहे, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून सबमिट करायचं आहे. आणि सबमिट केल्यानंतर आपला हा युजर आय डी आणि पासवर्ड आपला सेट होणार आहे. हा पासवर्ड सेट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा लॉग इन करते वेळेस हा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आता आपला युजर आय डी पासवर्ड आपण बनवलेला आहे. युजर आय डी पासवर्ड आणि जो कॅप्चा कोड खाली दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचे. लॉग इनवरती क्लिक केल्याबरोबर आपलं लॉग इन या ठिकाणी होणार आहे. आपलं नाव या ठिकाणी दाखवलं जात आहे. आपल्याला ठिकाणी सर्च मेनू, बेसिक सर्च, ॲडव्हान्स सर्च अशा वेगवेगळ्या ऑप्शन दाखवल्या जात आहेत. याच्यामधून आपण एखादी बाब जर त्या ठिकाणी निवडली, जे कागदपत्र असेल ते त्या ठिकाणी कार्टमध्ये जाणार आहे. कार्टमध्ये डाउनलोड करून आपण परत ते डाउनलोड हिस्ट्रीमध्ये वगैरे पुढे पाहू शकतो. आता सर्च मेनूमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एक्झॅक्ट सर्च दिलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता ही जिल्ह्याची यादी देण्यात आलेली आहे. याच्यामधून आपल्याला ज्या जिल्ह्याचं रेकॉर्ड पाहिजे तो जिल्हा आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागणार आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ 11 जिल्हे असे आहेत की ज्यांचा डेटा आता हळूहळू याच्यावरती ॲड केला जातो आहे. लवकरच ते जिल्हे देखील ॲड केले जातील. जे जिल्हे याच्यामध्ये दिसत नाही त्या जिल्ह्याचं रेकॉर्ड ॲड करण्याची याच्यामध्ये प्रक्रिया चालू आहे. तर याच्यामध्ये जर उपलब्ध असलेल्या जिल्ह्यामध्ये आपला जर जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. याच्यानंतर आपली जी काही तहसील असेल, तालुका असेल तो निवडायचा आहे. गावाचं नाव आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट टाईप, आता त्या गावातील जी डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध असतील याच्यामध्ये आपण पाहू शकता ओल्ड म्युटेशन आहे, 712 आहे, 8 आहे, केडीए पत्रक आहे, केडीए पत्रक, हक नोंदणी आहे, इमान पत्रक, असे जे काही पेरेपत्रक वगैरे असे जेवढी काही कागदपत्र आहेत ज्याच्यामध्ये साधारणपणे 64 प्रकारची कागदपत्रं आहेत ही याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि अशा प्रकारचं जे कागदपत्र आपल्याला पाहिजे ते त्या ठिकाणी निवडायचे. याच्यानंतर आपल्याला गट नंबर जे काही असेल, सर्वे नंबर जो असेल
तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण 100 केलेलं आहे आणि हे सर्च केलं आहे. आता त्याच्यामध्ये जर ते अवेलेबल असेल तर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल. याच्यामध्ये आता कुठला सातबारा आहे, 1980, 1990, याच्यामध्ये 1981चा काही जे काही वेगवेगळे सातबारे ज्या ज्या वेळेस अपलोड झालेले असतील ते सातबारे आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहेत. याच्यामध्ये आणखीनही काही रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड आपण सेकंड नंबरच्या पेजवरती पाहू शकतो. आणि जे रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल ते रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी ॲड टू कार्टवरती क्लिक करायचे. ॲड टू कार्टवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपलं जे आपण रेकॉर्ड आहे ते कार्टमध्ये आपल्या ॲड झालेलं आहे. याच्यानंतर आता आपण बेसिक सर्च पण पाहूयात. बेसिक सर्चमध्ये पण आपण पाहू शकता तशाच प्रकारचे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये जिल्हा, तालुका, गावाचं नाव निवडायचं आहे आणि गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्याला त्या गावाचं रेकॉर्ड काढण्यासाठी आपल्याला हे दाखवलं जातं आहे. याच्यामध्ये ॲडव्हान्स सर्च जे आहे ते ॲडव्हान्स सर्चमध्ये थोडेसे ऑप्शन आपल्याला वेगळे दिलेले आहेत. याच्यामध्ये काय, आपण ऑफिसनुसार जिल्हा, तालुका निवडून आणि कागदपत्रासह आपण सर्च करू शकतो. ही एक ॲडव्हान्स फील्ड आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर कार्यालयाचं नाव माहीत असेल, सिटी सर्व्हे ऑफिस आहे किंवा डेप्युटी हे तहसील आहे, याच्यामध्ये बेसिक सर्चमध्ये सगळं कंबाईन येतं. याच्यामध्ये आपण याचं बायफर्गेशन करू शकता आणि आपल्याला जे काही सर्च करायचे ते सर्च करून आपल्याला त्या ठिकाणी ॲड टू कार्टला क्लिक करायचे. आता रिव्ह्यू टू कार्टवरती क्लिक केल्यानंतर आपण जे आता कार्टमध्ये ॲड केलं आपण पाहू शकतो. आपण सुरुवातीला सोलापूर, बार्शी, भन्साळे याच्यामधला एक 100 नंबरचा जो सातबार आहे तो आपण कार्टमध्ये ॲड केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जर हे काढायचं असेल, दुसरं कार्टमध्ये जर ॲड करायचं असेल तर आपण रिमूव टू कार्ट करू शकता आणि नसेल तर याला कंटिन्यू करायचं असेल तर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला परत रिमूव टू कार्ट आणि व्ह्यू दोन ऑप्शन दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये डाउनलोड अवेलेबल फाईल जे काही फाईल अवेलेबल आहेत त्या डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन या ठिकाणी दाखवली जाते. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली फाईल या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. आता त्याच्यामध्ये जे जे सातबारे असतील ते झिप स्वरूपामध्ये या ठिकाणी फाईल डाउनलोड होते. एक जर सातबार असेल किंवा एकच जर कागदपत्र असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि जास्त कागदपत्र असतील तर ही झिप स्वरूपातील फाईल या ठिकाणी आपल्याला ओपन होणार आहे. आता या झिप फाईलमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एक सातबार आहे, मोठी साईज आहे. हा सातबार आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला त्याला ओपन करून पाहण्यासाठी पण ओपन करून पाहू शकता किंवा आपल्याला ती स्टोअर करून त्याची प्रिंट वगैरे काढायची असेल तर प्रिंट काढू शकता. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता गाव नमुना नंबर 12 हा या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे, जे कागदपत्र आपण डाउनलोड करण्यासाठी क्लिक केलेलं होतं. अशा प्रकारे ही कागदपत्र याच्यामध्ये डाउनलोड होणार आहेत. आता आपल्याला दुसरं जर काही एखादं कागदपत्र पाहिजे असेल, ज्याच्यामध्ये आपण बेसिक सर्चमध्ये पाहिलेलं आहे की वेगवेगळी कागदपत्रं आहेत याच्यामध्ये डॉक्युमेंट टाईपमध्ये, तर जे काही आपण जिल्हा, गाव, तालुका निवडल्यानंतर ती किंवा बेसिक सर्चमध्ये तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी लिस्ट दाखवली जाते. त्या लिस्टमधून जी हवी आहेत ती कागदपत्रं या ठिकाणी आपण घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपण जे काही डाउनलोड केलेलं असेल, यापूर्वी जर डाउनलोड केलेलं असेल आणि तेच कागदपत्र जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण डाउनलोड हिस्ट्रीमध्ये सुद्धा पाहू शकता. तर आपण डाउनलोड हिस्ट्रीमध्ये यापूर्वी जो काही सातबारा डाउनलोड केलेला आहे तो सातबारासुद्धा या ठिकाणी त्याला पुन्हा एकदा डाउनलोड करायचा असेल तर करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नव्या माहितीसह, नव्या अपडेट्ससह. धन्यवाद.